हिदगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती आरोग्यविषयक आजारांची उपचारांची प्रतिबंधात्मक उपायांची जेणेकरून आपलं आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होऊ शकते आज आपण चर्चा करणार आहोत स्पाइन सर्जन डॉक्टर मयूर कर्डिले यांच्यासोबत धन्यवाद प्रशांत आणि थँक्यू मला झी चोवीस तासमध्ये इथे आमंत्रित केल्याबद्दल डॉक्टर मयूर कर्डिले हे संचालक आहेत पुणे स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये त्याचसोबत स्पाइन सर्जन आहेत जहांगीर हॉस्पिटल पुणेमध्ये युनायटेड स्टेट्स प्रशिक्षित प्रख्यात स्पाइन सर्जन म्हणून डॉक्टर मयूर कर्डिले ओळखले जातात अनेक रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत सुमारे पाच हजारपेक्षाही जास्त रुग्णांवर विविध प्रकारच्या स्पाइन सर्जरीज त्यांनी केल्या आहेत अमेरिकन स्टँडर्डनुसार आपल्या रुग्णांचे मणक्यांचे आरोग्य चांगलं असावं विशेषतः तेही पुण्यातलं असं त्यांचं ध्येय आहे डॉक्टर मयूर कर्डिले यांनी एम एस ऑर्थ्रोपेडिक्स ही पदवी प्राप्त केल्यानंतर अमेरिकेत स्पाइन सर्जरी फेलोशिपमध्ये शिक्षण पूर्ण केलं सोबतच कैसर परमनेंट कॅलिफोर्निया ओकलंड येथील मणक्याच्या जटिल विकृतीमध्ये आपली फेलोशिप त्यांनी पूर्ण केली आहे यू सी एस एफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को येथे मणक्याच्या शस्त्रक्रियेतील परिणामांच्या म्हणजेच प्रिडिक्टिव्ह अॅनालिसिस मॉडेल संबंधित संशोधन प्रकल्पावर देखील त्यांनी काम केलं आहे मणक्याच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांसाठी लागणारं इम्प्लांट्स ए एल आय एफ बनवणारे पहिले भारतीय स्पाइन सर्जन म्हणून त्यांची ओळख आहे स्लीप डिस्क लंबर कॅनल स्टिनोसिस सायटिका सर्वायकल स्पॉन्डेसिस स्पाइन इंजेक्शन स्पाइन ट्युमर अशा विविध प्रकारच्या सर्जरीज ऑपरेशन्सवर देखील त्यांनी आधुनिक पद्धतीने उपचार केलेले आहेत आणि त्यात ते माहीर देखील आहेत डॉक्टर मयूर कर्डिले हे मणक्यांच्या आजारांवरील संशोधन व अत्याधुनिक प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित देखील आहेत तर आज चर्चा आपण करूया डॉक्टर मयूर कर्डिले यांच्यासोबत डॉक्टर मणक्यांचे विकार हे मुळात आता वाढले आहेत का किंवा लक्षात येत आहेत का हो प्रशांत डेफिनेटली मणक्याचे विकार वाढलेले आहेत रोज आम्ही कित्येक पेशंट बघतो आणि त्याचं प्रमुख कारण मला असं वाटतं की आपली बदलती जीवनशैली आजकाल आपली जीवनशैली खूप स्थूल झालेली आहे तुम्ही लॅपटॉपमध्ये बघू शकता आता वर्क फ्रॉम होम जेव्हापासून चालू झालं प्रत्येकजण घरी बसून डायनिंग टेबलवर किंवा कुठेतरी सोफ्यावर बसून काम करतो आहे आणि त्यामुळे आपल्या मनक्यांवर मानेवर किंवा पाठीवर खूप जास्त तणाव पडतो आणि त्यामुळे आपल्याला कंबरदुखी मानदुखीचे वेगवेगळे व्याधी लागून जातात आता हे अशा विविध पोस्चरमध्ये जर आपण काम करत राहिलो तर नक्कीच आपल्याला मनक्याचे त्रास किंवा मनक्याचा व्याधी वाढत जाणार आहेत त्याचबरोबर आपण बघतो की मोबाईलचा पण वापर खूप होतो आहे आणि तेही अगदी यंग एजपासून त्यामुळे लहान मुलांमध्ये पण आजकाल मनक्याचं दुखणं हे आपण जास्त बघतो तसंच बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण जसं स्मोकिंगचं प्रमाण वाढलं आहे ड्रिंकिंगचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे ओबेसिटी वाढली आहे ह्या गोष्टींमुळे मनक्यांच्या व्याधी वाढल्या असं मला वाटतं दुसरी गोष्ट जसं वृद्ध आपली लाईफ एक्सपेक्टेन्सी जशी वाढत चालली आहे त्यामुळे वयोमानाने होणारे जे मणख्याचे आजार आहे त्याचंही प्रमाण आपल्याला आता जास्त दिसायला लागलं ला आहे ह्या सगळ्या कारणांमुळे आजकाल मनख्यांचे पेशंट हे वाढत चाललेले आहे बरोबर डॉक्टर ही लक्षणं ओळखायची कशी प्रमुख लक्षणं म्हणजे मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी असणं आणि त्यानंतर मग मानेमधून पेन जाऊन आपल्या हातामध्ये जाणं किंवा कमरेमध्ये पेन असून आपल्या पायामध्ये मुंग्या येणं जडपणा वाटणं पायामध्ये आपल्याला शक्ती कमी वाटणं किंवा चालताना बॅलेन्स कमी होणं किंवा कमरेमध्ये दुखून लघवी संडासवर परिणाम होणं किंवा लघवीला कंट्रोल न करता येणं ह्या सगळ्या मनख्याच्या व्याधी समजल्या जातात पण मग याच्यावर ज्या शस्त्रक्रिया असतात त्या कितपत सुरक्षित असतात मणक्याच्या शस्त्रक्रिया आता खूप सुरक्षित झालेल्या आहेत अगदी जर आपण एक वीस पंचवीस वर्षाआधी जर आपण बघितलं तर बऱ्याच लोकांना खूप भीती होती असं वाटायचं की मनक्याची शस्त्रक्रिया झाली की माणूस काहीच काम करू शकत नाही पण आता हे खूप बदललं आहे जसं वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञ बदललं आहे तसं मनक्याच्या श सर्जरीमध्येही तेच झालं आहे आता आपण हे बघू शकतो लॅपटॉपवर की सुसज्ज ऑपरेशन थिएटर झालेत ऑपरेशन थिएटरमध्ये खूप सारे नवीन नवीन प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत अगदी एम आर आय काय टेक्नॉलॉजीमध्ये जो डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यात अगदी मिलीमीटर बाय मिलीमीटर मनख्यामध्ये काय चाललंय हे आपण ऑपरेशनच्या आधीच हे प्लॅन करू शकतो आणि त्यानुसार आपण चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो आ, दुसरी गोष्ट म्हणजे आता जगभरात जी काही सगळ्यात ॲडव्हान्स्ड स्पाईन सर्जिकल ट्रेनिंग आहे तशी आजकाल बरेच जे स्पाईन सर्जन तिथे जाऊन शिकत आहे आणि तेच कौशल्य आपल्या भारतात घेऊन येत आहे त्यामुळे मनक्याची सर्जरी खूप सेफ झालेली आहे आता उदाहरण सांगायचं म्हणलं की हे जे पेशंट तुम्ही इथे लॅपटॉपवर बघताय ही माझी स्वतःची आई आहे तिची जस्ट चोवीस तास आधी मनक्याची सर्जरी झाली होती आणि लगेच चाला ती चालायलाही लागली ती ऑपरेशनच्या आधी अगदी दोन मिनटं पण उभं राहणं तिच्यासाठी अवघड होतं पण ऑपरेशननंतर अगदी ती आता खुश आहे तिचं आयुष्य चांगलं एन्जॉय करते आणि नुकतीच ती परदेशीही फिरून आली हे सांगण्याचं तात्पर्य असं की मनक्याच्या सर्जरीनंतर तुम्ही परत तुमचं आयुष्य सुरळीत जगू शकता आणि आयुष्याचा परत एकदा आनंद घेऊ शकता डॉक्टर तुम्ही हे स्वतःच्याच उदाहरणातून दाखवलं आहे तुमच्या आईंवरतीच तुम्ही शस्त्रक्रिया केली आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि मुख्य म्हणजे ते तुम्ही सगळ्या लोकांना आहेत पण सु सुरळीत होते म्हणजे बऱ्याच म्हणजे श आपण बघायला गेलं तर शंभर टक्के रुग्णांमध्ये हे सुरळीत होण्याचं प्रमाण असतं की काय कशा पद्धतीने असतं जर स्पाईन सर्जरीचं जर आपण सक्सेस रेट जर म्हणायचं गेला तर मी म्हणेल आजकाल तो अराऊंड नव्याण्णव टक्के आहे जो एक टक्का जो मी सोडलेला आहे तो बऱ्याचसे काही पेशंट रिलेटेड फॅक्टर असावे किंवा काही कोणाला क्रॉनिक डिझीज आहे अनकंट्रोल डायबेटीज आहे किंवा असेच आजार जसं की आ, आ, टर्मिनल इलनेसेस बरोबर मनख्याचे त्रास आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं त्याचा सक्सेस रेट कमी होतो पण जर आज नव्याण्णव टक्के म्हणलं तर हा खूप मोठा नंबर आहे बऱ्याच वेळांना भीती बऱ्याच लोकांना भीती वाटते की शंभर टक्के लोकांना त्रास होईल किंवा कॉम्प्लिकेशन होतील तसं काही नाही आहे म्हणजे आधुनिक उपचारांमुळे ते खूप सुखकर झाले असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी म्हणजे काय असतं हो? मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी हा एक खूप मोठा विषय आहे बेसिकली थोडक्यात सांगायचं म्हणलं की uh, मनक्याची जी व्याधी आहे ऑपरेशनद्वारे बरी करताना आपल्याला अगदी छोट्याशा इन्सिशनमध्ये टार्गेटेड अप्रोचमध्ये त्याची जर ट्रीटमेंट करता आली तर त्याला मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी म्हणतात उदाहरणार्थ आपण लॅपटॉपवर बघतो आहे ह्या पॅथॉलॉजीला किंवा ह्या आजाराला लंबार केनालस्टिनोसिस म्हणतात ज्याच्यामध्ये मणख्याच्या uh, मागच्या बाजूला असं हे ऑस्टिओफाईड किंवा लिगमेंटम फ्लॅवम जमा होतं आणि मनक्याच्या आतल्या नसा दबून जातात ह्यासाठी जे जुन्या काळाचे जे ट्रीटमेंट होते त्याच्यामध्ये पूर्णपणे ह्या मसल्स बाजूला करणं किंवा हे बोन काढणं आणि त्यामुळे मग होणारे हे प्रॉब्लेम्स हे खूप दिसत होते पण आजकाल आम्ही एक छोटंसं इन्सेशन घेऊन एक छोटंसं पोर्ट बनवतो स्पाईनमध्ये ज्याच्यातून हा लिगमेंट फ्लॅवम आणि ऑस्ट्रोफाईड्स काढल्या जातात त्याच बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडलाही जाऊन आम्हाला त्याच छोट्याशा होलमधून त्या मणक्याच्या नसा मोकळ्या करता येतात आणि हे सगळं करताना कुठल्याही मणक्याच्या मसलला किंवा टिश्यूला किंवा रक्तवाहिनीला हाताळलं जात नाही आणि त्यामुळे ह्याच्या आउटकम्सही देखील खूप चांगले आहेत आणि आपण इथे बघू शकतो की ज्या स्टिनोसिसला अगदी नसांवर खूप जास्त दबाव होता तो आपण कौशल्याने हा काढलेला आहे आणि हे सगळं करताना ब्लड लॉस अगदी पाच एम एलपेक्षाही कमी स्टे वीस चोवीस तासाच्या आत पेशंट घरीही जाऊ शकतात पुन्हा एकदा लवकर कार्यरत होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टींना मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी म्हणतात आणि ह्याच्यामुळे मनक्याच्या सर्जरीचे आउटकम आजकाल खूप जास्त चांगले झालेले आहेत डॉक्टर या संदर्भात काही आजार जसे आहेत आम्ही ऐकत असतो की स्लीप डिस्क असेल हो तर हे कशा पद्धतीचे असतात किंवा सायटी का म्हणतो आपण बरोबर आणि यांचा आधुनिक उपचारांमध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो बरोबर स्लीप डिस्क हा आपण एक खूप कॉमनली ऐकलेली एक टर्म असते आपण आधी जाणून घेऊया डिस्क म्हणजे काय हे आपण लॅपटॉपवर बघतो आहे की दोन मणक्यांच्या हाडांच्यामध्ये गादीसारखं एक स्ट्रक्चर असतं किंवा कुशनसारखं स्ट्रक्चर असतं त्याला डिस्क म्हणतात ती डिस्क जेव्हा त्याच्या आवरणातून बाहेर येते आणि त्या नसेवर दबाव द्यायला लागतं तेव्हा ती तिला स्लिप डिस्क म्हणतात आता जेव्हा ही स्लिप डिस्क बाहेर येते तेव्हा त्याच्या ते आतली एक जेलीसारखं एक द्रव्य असतं जे मनक्यांच्या नसांवर दबाव द्यायला लागतं आणि ते एकदा द्यायला लागलं की कमरेमध्ये डिस्क झाली तर पायामध्ये दुखतं त्याला सायटिका म्हणतात आता आधुनिक पद्धतीने जे आता उपचार पद्धती आहेत ह्याच्यात बऱ्याच वेळा विदाउट ऑपरेशन आपण स्लिप डिस्कला ट्रीटमेंट करू शकतो ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स मेडिसिन्स आले ॲडव्हान्स फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन टेक्निक्स आल्या ज्या आम्ही आमच्याकडे पुणे स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये करतो याचबरोबर अराऊंड नव्वद टक्के लोक कुठल्याही शस्त्रक्रियेविना बरे होतात काही लोकांना आम्ही ज्यांना पेन कमी होत नाही त्यांना मनख्यामध्ये एक छोटंसं इंजेक्शन देतो टार्गेटेड इंजेक्शन ज्याला म्हणतात किंवा सिलेक्टिव्ह नवरू ब्लॉक आणि त्याच्यानेही हे पेन कमी होऊन जातं आणि सर्जरीची गरज पडत नाही आणि अगदी पाच टक्के लोकांना ज्यांच्यामध्ये खूप जास्त पेन आहे किंवा विकनेस आहे किंवा बऱ्याच वेळ काळ ट्रीटमेंट घेतली आणि तरी फरक पडत नाही आहे त्यांना आपण एक मायक्रोस्कोपिक सर्जरी ज्याला मायक्रोडिस्केक्टॉमी म्हणतात ते करून अगदी पूर्णपणे बरं करू शकतो डॉक्टर तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की पुणे स्पाईन इन्स्टिट्यूट तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा पुणे स्पाईन इन्स्टिट्यूट हे माझं ब्रेनशैल आहे अमेरिकेत कार्यरत असताना मला नेहमी वाटायचं की आताची जी काही ट्रीटमेंट अमेरिकेमध्ये मिळते ही ते आपण लॅपटॉपवर बघू शकता हे आमचं पुणे स्पाईन इन्स्टिट्यूट तर विषय असा होता की जी अमेरिकेमध्ये आता स्पाईनची ट्रीटमेंट होते तशीच आपण महाराष्ट्राच्या आपल्या जनतेला काय नाही द्यावी तर त्याच अनुषंगाने आम्ही हे पुणे स्पाईन इन्स्टिट्यूट कल्याणीनगरमध्ये उभारलं ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या स्पाईन ट्रीटमेंट ॲडव्हान्स फिजिओथेरपी फार्मसी एक्स रे लॅब डायग्नॉस्टिक मॉडॅलिटीज ह्या सगळ्यांचा समावेश आहे आणि असा विषय होता की प्रत्येकाला स्पाईन सर्जरीची गरज नसते प्रत्येक स्पाईन पेशंटला काहींना ऑपरेशन लागतं काहींना नॉन ऑपरेटिव ट्रीटमेंट तर असं एक सेंटर बनवावं ज्याच्यामध्ये सगळ्या काही अंडर वन रूफ होईल तर अशा ह्या अनुषंगाने आमचं पुणे स्पाईन इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये नॉन ऑपरेटिव कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट होते आणि जर कोणाला जर सर्जरीची गरज लागते तर मी हे अगदी अगदी अभ अभिमानाने सांगू शकतो की पुणे स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये जी काही आज सर्जरी सांगितली जाते किंवा त्याच्या माध्यमातून आम्ही जी जहांगीर हॉस्पिटलमध्ये सर्जरी करतो आज ती कुठल्याही जगातल्या मोठ्याच्या मोठ्या स्पाइन सेंटरमध्ये त्या स्टँडर्डमध्ये आम्ही त्या सर्जरी करतो किंवा त्या प्रकारची आम्ही सेवा आज रुग्णांना देतो डॉक्टर तुम्ही आधुनिक उपचारांसंदर्भात बोलताना तुमची जेव्हा माहिती मी वाचली त्यावेळेला तुम्ही एक म्हटलेलं होतं की पोटामधून देखील मणक्याची शस्त्रक्रिया होऊ शकते एक म्हणजे या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात दुसरी गोष्ट असं काही खरंच शक्य आहे का म्हणजे आता करताय म्हणून ठीक आहे पण तरी असं शक्य आहे का सर बर बर तर बर तर तर, असा माझ्यासारख्या सर्वसामान्यांना प्रश्न पडतो बरोबर बरोबर ते कसं काय तर आपण ह्या शस्त्रक्रियेला अँटीरियर लंबार इंटरबॉडी फ्युजन असं म्हणतात तर ही जी शस्त्रक्रिया आहे ही अमेरिकेत खूप प्रचलित होती तिथेच मी ती शिकलो भारतात काही खूप त्याचं काही पण नव्हता पण त्याचे खूप अनेक फायदे आपण आता या लॅपटॉपवर बघतोय की नॉर्मली जेव्हा आपण मागून ह्या सर्जरी करतो काही सर्जरीज अशा असतात की आपल्याला मागून जाऊन ह्या नसांना ओलांडून पुढे मनख्यामध्ये फ्युजन करावं लागतं तर असं करताना बरेचसे मसल्स हाताळले जातात नर्वज हाताळल्या जातात आणि ह्या छोट्याशा जागेतून आपल्याला हे काम करावं लागतं पण हेच जर आपण पुढून पोटातून छोटंसं एक इन्सिशन घेतलं की आपण डायरेक्टली स्पाईंपर्यंत पोचू शकतो आणि ते करताना तिथे कुठल्याही प्रकारचं ऑर्गन येत नाही कुठल्याही प्रकारचं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर येत नाही अगदी कौशल्याने आपण तिथल्या ब्लड वेसेल्स बाजूला करून या डिस्कमधलं काम करू शकतो आणि ही पूर्ण सर्जरी अगदी कुठलेही टिश्यूज न हाताळता ही, ही पूर्ण सर्जरी ह्याला ज्याला अँटिरियल लंबर इंटरबॉडी फ्युजन आपण म्हणतो ती ही पूर्णपणे होऊ शकते ह्याच्यात ना रक्तस्राव होतो न पेशंटला जास्त काही पेन होतं आणि अगदी नसांना टच न करता नसाही मोकळ्या होतात असे ह्या अँटिरियर लंबर इंटरबॉडी फ्युजन सर्जरीचे हे फायदे आहेत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतो आहे की अगदी डायरेक्टली आपण डिस्कपर्यंत पोहोचून त्याची शस्त्रक्रिया करता येते पण हे झालं तुम्ही शस्त्रक्रियेच्या संदर्भातलं पण लॉंग टर्म फायदा काय होतो या शस्त्रक्रियेचा Uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी नॉर्मल स्पायनल ॲनाटॉमी आहे किंवा लंबर लॉर्डोसिस जे म्हणतो ते ह्या अप्रोचनी सगळ्यात चांगलं आपल्याला मेंटेन करता येतं ह्या अप्रोचनी ऑपरेशन करताच कुठल्याही नसेला धक्का बसत नाही त्यामुळे तिथून पेन जनरेट व्हायचं प्रमाण खूप कमी असतं आणि ऑपरेशन नंतर काही वेळा जे कन्व्हेन्शनल ऑपरेशनमध्ये असं जाणलं जातं की एका लेवलला ऑपरेशन केलं की दुसऱ्या लेवलला परत काही वर्षांनी त्रास होतो तो ह्या ऑपरेशनमध्ये होत नाही तो ह्याचा सगळ्यात प्रमुख फायदा आहे डॉक्टर आपण मणक्यांच्या विकारांविषयी चर्चा करत आहोत थोडासा एक वेगळा मुद्दा असा तुम्हाला विचारायचा की वयोगट काही बांधील असतं का बा, की पर्टिक्युलर ह्या वयातल्याच माणसांना जास्त होतं किंवा लहान मुलांना किंवा तरुणांना असे पद्धतीचे आजार होत आहेत का हो आम्ही हे खूप बघतो फक्त वयोवृद्ध लोकांना मनक्याचे आजार होतात हे एक गैरसमज आहे अगदी आमच्या पेशंटची रेंज अगदी नवजात बाळापासून पंच्याण्णव ते शंभर वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंत असते तर नवजात बाळांमध्ये जे कंजनेटल प्रॉब्लेम्स असतात की जन्मताच काही मनके वाकडे तिकडे बनलेले आहेत आणि किंवा काही मनके पूर्ण फ्यूज झाले नाही आणि त्यामुळे हा त्रास होतो ते आपल्याला दिसतात यंग मुलांमध्ये स्पोर्ट्स रिलेटेड इंजरीज किंवा मिड एजमध्ये हे जे स्पॉन्डिलोसिस आपण म्हणलो किंवा पोस्टर रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते दिसले जातात आणि वयोवृद्ध लोकांमध्ये ऑस्ट्रेपरोसिसच्या निगडीत किंवा डिजनरेटिव्ह स्पायनल स्टिनोसिस स्पायनल इन्स्टेबिलिटी ह्या ज्या हे जे आजार आहे ते जास्त दिसले जातात डॉक्टर स्कोयलायसिस आणि कायलोसिस ह्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत त्या एक्झॅक्ट नक्की कशा असतात आणि त्याचा फायदा रुग्णांना काय होतो स्कोलिओसिस म्हणजे मनख्याचा बाक आपण या लॅपटॉपवर बघतो आहे आता नॉर्मल जो आपला स्पाईन असतो तो असा स्ट्रेट असतो सरळ स्कोलिओसिस म्हणजे त्याला जर साईडवेज असा काही कर्वेचर आला तर ते त्याला स्कोलिओसिस म्हणतात बऱ्याच वेळा हा आजार आठ ते पंधरा वर्षाच्या वयोगटांच्या मुलांमध्ये जास्त दिसला जातो आ, जेव्हा तो मुलगा जन्माला येतो तेव्हा बऱ्याच वेळा त्याचा मनका नॉर्मल असतो पण जशी जशी त्यांची वाढ वाढत जाते किंवा हाईट वाढत जाते तेव्हा त्यावेळेस एक दहा टक्के मुलींमध्ये हा असा स्कोलिओसिसचा असा आजार होतो आणि आपण काही वेळा हे बघितलेलं असतं असे आपण कुठे समाजात हे बघतो की काही मुलांना असे मनक्याचे बाक आहेत तर ह्या ह्या सगळ्यांना मिळून स्कोलिओसिस किंवा कायफोसिस असं म्हणतात त्याचं एक उदाहरण म्हणजे आता हा जो मुलगा मी पंधरा वर्षीय मुलगा एक पाहिला होता ज्याला असा हा बाक होता त्याला एक वर्षानंतर तो बाक वाढत गेला आणि त्यामुळे आम्हाला त्याचं ऑपरेशन करून त्याला असं सरळ करावं लागलं आणि ही एक दुसरी एक मुलगी आहे एकोणीस वर्षे मुलगी जिला परत कोलिओसिसचा त्रास होता शस्त्रक्रियेने तो अगदी पूर्णपणे सरळ करता आला आणि फक्त हे मी जे म्हणलं की आठ ते पंधरा वर्ष त्याच्यामध्येच नाही तर अगदी लहान मुलांमध्ये पण दोन वर्ष किंवा तीन वर्ष त्यांच्यामध्येही हा असाच कोलिओसिस आजार दिसतो पण मग त्याची प्रक्रिया ट्रीटमेंट प्रक्रिया ही थोडीशी वेगळी आहे आम्ही त्याला असं हे प्लास्टर लावतो ज्याच्याने आपण हे मनक्याची ग्रोथ कंट्रोल करू शकतो आणि जसे जसे ते मुलं वाढतात तसा तो मनका सरळ होऊ शकतो आणि अगदीच गरज पडली तर त्याला ऑपरेशन लागू शकतं म्हणजे उपचाराने उपचाराने बरं होणारे ही गोष्ट आहे डॉक्टर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय सर्वायकल स्पॉन्डिलोसिस ही एक अशी ब्रॉड टर्म आहे बऱ्याच वेळा आजकाल पेशंट स्वतः येतात माझ्याकडे आणि म्हणतात आम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्याची होणारी झीज तर जसं जसं आपलं वय वाढतं तसं मणक्याचे जे जॉईंट्स आहेत ते घ त्याच्यात घर्षण होतं किंवा त्याच्या डिस्क आहेत त्या हार्ड होतात किंवा मसल्स आहेत त्या स्टिफ होतात आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस याच्यासाठी सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे आपण नियमितपणे व्यायाम करावे आपलं पोश्चर नीट सांभाळावं आणि सकस आहार घ्यावा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आपण टाळू शकतो आता त्याच्यामधले काही सबसेट असतात जसं की सर्वायकल स्लिप डिस्क किंवा सर्वायकल स्टिनोसिस ह्याच्यामध्ये काही लोकांमध्ये काही आपण ॲडव्हान्स फिजिओथेरपीने पण त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि अगदी एक दहा टक्के घटकांना ह्याच्यासाठी मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी लागू शकते आणि त्याचा त्यांना खूप चांगला उपयोग होऊ शकतो डॉक्टर मणक्यांमध्ये देखील इन्फेक्शन होताना आढळतं किंवा जंतुसं संसर्ग आपण म्हणतो oh. तर त्यावर काही ट्रीटमेंट असतात का डेफिनेटली मनक्यामधले इन्फेक्शन खूप कॉमन आहेत आपण हे लॅपटॉपवर बघतोय पूर्ण स्केलिटल सिस्टममध्ये जर कुठे सगळ्यात जास्त कॉमन इन्फेक्शन्स आहे तर ते आहे मनक्यामध्ये मन जे नॉर्मल मणक्या असतात त्याच्यामध्ये जंतू संसर्ग होऊन मनके जसं दाताला कीड लागते तशी मनक्याला कीड लागायला लागते आणि मनक्यामध्ये विशेषतः हे जे मागून मज्जारज्जू जात असते त्याच्यावर मग धक्का पोचावा लाग पोचायला लागतो आणि त्यामुळे मग पेशंट्सला खूप पेन होतं पायामध्ये किंवा हातामध्ये दुखणं जायला लागतं काही लोकं इम्बॅलन्सचं कंप्लेंट करायला लागतात तर ह्याला मणक्याचं इन्फेक्शन म्हणतात सगळ्यात कॉमन इन्फेक्शन म्हणजे टी बी पण पर... सगळेच इन्फेक्शन टी बी नसतात तर ह्याला ह्या मनक्याच्या इन्फेक्शनला जर वेळेत जर आपण डायग्नोसिस केली तर गोळ्या औषधांना किंवा अँटीबायोटिक्सच्या मदतीने ह्याची ट्रीटमेंट होऊ शकते अगदीच ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्याला नुसारही बरं करत येतं एक्झाम्पल म्हणजे आता ही एक वीस वर्षाची मुलगी होती जी नीट परीक्षेचा अभ्यास करत होती अगदी मान दुखायला लागली ला म्हणून ती माझ्याकडे आली एम आर आयमध्ये दिसलं की असं हे मनक्यामध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि तिचा मनका पूर्णपणे सडला होता मानेचा आणि त्यामुळे आम्हाला तिची सर्जरी करावी लागली सर्जरी करून आपण इथे हा नवीन मनका तयार केलेला आहे आणि अशी प्लेट बसवली हो आहे आणि विदिन दोन महिन्याने ती परत तिची एक्झाम द्यायला गेली ती नीट परीक्षा पासही झाली आणि आज ती वैद्यकीय प्रशिक्षण घेत आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं की मनक्याचे इन्फेक्शन जरी सिरियस आहे तरी पण त्याची ट्रीटमेंट चांगली होऊ शकते आणि पुन्हा एकदा पेशंटशी आयचं आयुष्य एकदम नॉर्मल होऊ शकतं डॉक्टर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी कारण हा प्रतिबंधात्मक उपायांसाठी देखील आपण कार्यक्रम करत असतो oh. त्या अनुषंगाने ज्ञानात भर पडावी प्रेक्षकांच्या म्हणून तर काय सांगाल की मणक्यांचे विकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे आणि लक्षणं दिसली तर पहिलं काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य ॲक्टिव्ह ठेवणं स्थूल जीवन टाळावे आपण नियमितपणे एक्सरसाइज करणं आपण कुठलंही जे काही काम आहे सपोज बसून लॅपटॉपवर काम करतो तर आपलं पोस्टर नीट ठेवावं मानेची आणि कमरेची रे रचना आणि हालचाल चांगली ठेवावी नियमितपणे एक्सरसाइज करावे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही तुम्हाला जे आवडेल ते वॉकिंग म्हणा वेट ट्रेनिंग म्हणा योगासनं म्हणा कुठलेही एक्सरसाइज करा सगळेही चांगले आहेत त्याचबरोबर सकस आहार घेणं विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणं किंवा आणि व्यसनं टाळावी स्मोकिंग ड्रिंकिंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे म मन मनख्यावर डायरेक्ट परिणाम होतं ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपल्याला खूप काही फायदा होऊ शकतो आणि ह्याचबरोबर जर एक सांगू इच्छितो की जर मणक्याचं आपल्याला काही दुखणं असेल तर जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त मानदुखी किंवा किंवा कंबर दुखी क्यो, क्यो कम्बर दुखी, दुखी होऊन हाता किंवा पायामध्ये दुखतं आहे किंवा इम्बॅलन्स येतो आहे तर स्पाईन सर्जनला गाठावे त्यांच्याकडून योग्य ती डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करून घ्यावी योग्य वेळी डायग्नोसिस आणि उचित उपचार जर केले तर हे मनक्याचे आजार अगदी बरे होतात दुसरी गोष्ट म्हणजे अगदी मनक्याच्या सर्जनकडे गेलं म्हणजे सगळ्यांनाच ऑपरेशन सा लागेल ला असं नाही आहे नव्वद टक्के विदाऊट ऑपरेशननी बरे होतात आणि जरी ऑपरेशन लागलं ला, तरी आजकाल हे ऑपरेशन खूप सेफ झाले आहेत आधुनिक पद्धतीने ह्याचा ट्रीटमेंट खूप चांगली होऊ शकते आणि तुम्ही पुन्हा एकदा आयुष्याचा खूप चांगला आनंद घेऊ शकता नक्कीच डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि खूप चांगली आणि महत्वपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू प्रशांत ही संधी दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच डॉक्टर मयूर कर्डील यांनी आपल्याला तुमचा पाठीचा कणा किंवा मणक्यांचे जे विकार असतात त्या अनुषंगाने आपल्याला माहिती सांगितली अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर ता तुम्ही त्यांना पुणे स्पाईनमध्ये भेटू देखील शकता आणि स्वतःवर उपचार करून घ्या जेणेकरून आपल्याला आयुष्यात ताठ उभं राहायचं असेल तर आपल्या मणक्यांना देखील आपण तेवढाच आराम आणि योग्य तो आहार देणं गरजेचं असतं आणि जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जे जे मार्गदर्शन केल्याने जे मार्गदर्शन आपण वापरतो आहोत रोजच्या जीवनामध्ये त्यांनीच आपला पाठीचा कणा देखील ताट राहू शकतो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आरोग्यही चांगलं ठेवा धन्यवाद लाल मातीतली कुस्ती म्हणजे